फ्रेंड्स, आता वाजलेत रात्री. आता म्हणजे आज तारीख आहे 29 जानेवारी 2022. तर आता आम्ही निघालोय लोणावळ्याला, म्हणजे आपल्या पल्लू दिदीकडं. पल्लू दिदीचा उद्या बर्थडे आहे 30 तारखेला, तर तिच्या बर्थडेसाठी आम्ही तर आता तिच्याकडे जाणार आहे. तर आता आम्ही खूप घाईमध्ये आणि लोकलने जाणार आहे. आपली 7:30 ची लोकल आहे, त्यामुळे आता थोडं वेळ भेटू. आता मी सॅन्डल घालतोय, खाली गेल्यावर भेटतो. आता आपली कॅब खाली थांबली आहे. आता आम्ही निघालोय मम्मी आणि मी. दिदी गुड्डी राहिलं तिचं काहीतरी, परत वर गेली. आज जाऊन लगेच उद्या येणार आहे आपण, त्यामुळे आता आम्ही थांबलोय. आता आम्ही आलोय कासरवाडीच्या रेल्वे स्टेशनवर आणि इथं बघू लोकल. आता बघू लोकल साठी थांब मम्मी इथं थांबली. गुड्डी रेल्वेचे तिकीट काढते. आमची 8:25 ची लोकल आहे, 8:20 ची 8:15 ची लोकल आहे. अगं आता ही एक गेली लोकल, आम्हाला यायला लेट झालं. अगं ही लोणावळाच होती, ही 7:15 ची होती, 7:20 ची, आणि आम्हाला आता 5 मिनिटाचा लेट झाला. तर मी आता इथं थांबले ते तिकीट काढते गुड्डी. आता आम्हाला त्या प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे, तिकडून जाणार आहे. तर आता आम्ही तिथं जाणार आहे. आता इथं वेट करायला लागेल अर्धा तास, तर बघू. आता आम्ही इथून वर चाललोय बघा, प्लॅटफॉर्म चेंज करायचा आहे. इकडून त्या प्लॅटफॉर्मला जायचंय. मम्मी बघा, मम्मी पॅक बिक होऊन आली. काय मम्मी, तुझ्यामुळे ट्रेन मिस झाली 5 मिनिट. आता 7:15 ची लोकल मी जाणार आहे. अगं आता आम्ही वरती आहे, कासरवाडी रेल्वे स्टेशन वरती आहे. दम लागलाय मम्मीला वर यायला. मी तर वेट करायला बसलोय प्लॅटफॉर्म वर. हे बघा, आयो पडला. काय मम्मी, का चालली दीदी कर तू? माझ्या मुलीचा बर्थडे तिच्यासाठी चालली. मी खूप रिक्वेस्ट आहे मम्मी, ये ना मावशी, ये ना. चालले मग काय करू. मी तर गुड्डी उभी आहे असं. आम्ही तर बसलोय ना, आणि रेल्वे स्टेशन वरती कोण पण उभं नाही. इथं बाहेर बघा, 2-4 माणसं उभी आहेत. आता आम्ही एवढंच जण आहे. बघू आता लोकलमध्ये बसल्यावर तुम्हाला दाखवल मी. तोपर्यंत वेट करा. काय मम्मी, बाय बाय. बाय. बघा इथं आता ट्रेन आली. कुठली येते आपल्याला नाही माहिती. लोकलच आहे वाटतं. लोणावळा स्टेशन, लोणावळ्यांना काय बघा. आता हीच परत येणार ही पुणे स्टेशनला जाणार आणि मग ही बदलून येणार. ही लोकल आहे आता, एकदम रिकामी डबे. आता ही पुण्याला जाणार. तर फ्रेंड्स, आता वारं लागत होतं आणि त्यामुळे थंडी वाजत होती. तर मी आता जॅकेट घालून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी खिडकीच्या विंडो सीटवरच होतो, त्यामुळे मला थंडी वाजत होती. त्यामुळे मी आता जर्किन घातलेलं आहे. आणि इकडं बघा, मम्मी बसली, गुड्डी दिदी बसली, दोघींनी थंडीचे सब कपडे घातलेले आहे. प्लॅटफॉर्म वरती गाडी लागली, एवढी गर्दी पण नाही तुम्ही बघू शकता. मोजकीच लोक आहे. मम्मी बसली आता प्लॅटफॉर्म वरती. आता ट्रेन थांबते बघा, थंडी वाजायला लागली. आणि दीदी येते नाही आता. बघू ट्रेन थांबली आता. हे बघा आता आम्ही लोकल मधनं उतरलोय लोणावळ्याचं. हे बघा,
आता आम्ही आहे लोणावळ्यामध्ये. फ्रेंड्स आता वाजले 9:30 म्हणजे बरोबर 1 तास लागतो कासारवाडीवरून लोणावळ्याला यायला. आणि तिचे म्हणजे मामा आलेत न्यायला आम्हाला गाडीमध्ये, तर इथून आता तिच्या घरी जाणार. तिचं घर 5 मिनिटाच्या अंतरावर असते तुंगारलीला लोणावळून. आता आम्हाला इथून फ्लॅटवरून वर चढून प्लॅटफॉर्म चेंज करून बाहेर जायचे. आता बाहेर गेलं मी भेटतो तुम्हाला. मम्मी बघा किती हळूहळू हळूहळू चालते. मम्मी काय म्हणायचं तुला? थंडी वाजते का नाही? एवढं गार नाही. ट्रेन मध्ये वारं लागत होतं त्यामुळे थंडी वाजून. लोणावळ्यामध्ये खूप थंडी असेल पण काय एवढी थंडी? अजून घरी गेलो नाही आपण. घरी गेल्यावर कळल बघू. मम्मी तुला खुशी झाली का नाही? माझ्या मुलीच्या आनंदासाठी आले बरोबर आहे. 3 वर्षानंतर आम्ही ट्रेन मध्ये आलोय. लोकल असं नाही. आता मागं आम्ही फिरायला गेलो तर 3 वर्षानंतर म्हणजे लॉकडाऊन, 2 वर्ष तर लॉकडाऊन मध्ये गेले, त्याच्या 1 वर्ष आधी गेलतो म्हणजे जवळजवळ 3 वर्ष झाले आम्ही ट्रेन रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनचा प्रवास केलेला नाही. तर आता बघा 3 वर्षानंतर आम्ही आलेलो आहे. चालत चाललोय इथून हे वरून त्या साईडला जायचंय, त्यामुळं आता मम्मी हळूहळू चालती, त्यासाठी थांबलोय आम्ही. दीदी आणि मामा आलेत आम्हाला न्यायला. आता इथून वर का तिथं दिसली का? आम्ही वर चाललो. आता का दीदी आली आम्हाला न्यायला? हिच्यासाठी आलो आम्ही एकतर. आणि लिफ्ट होती तर ही दीदी आता म्हणली लिफ्टने यायचं होतं, आमच्या लक्षात नाही आलं. आणि हे मामा पण आलेत न्यायला आम्हाला. ओ हाय, हे बघा. आणि आता आम्ही घरी जाणार आहे. आम्ही 1 किलोमीटरने खाली चाललोय. हाय करायचं, हाय करो. हे देखो ये भैया है. आता आपण यांनी फिगो गाडी आणली. आता फिगो मध्ये बसून आम्ही जाणार आहे. हे बघा आता इथं आम्ही जाणार आहे आपली गाडी फिगो.
Take me back to a place where I felt at home. Take me back to a day when we weren't alone. Take me back to an age when the world felt small. Way back before we blew it all. Take me back to a place where I felt at home. Take me back to a day. आता पावणे 12 वाजले जवळजवळ आणि दीदीच्या बर्थडेला आता 15 मिनिटं राहिलेत आणि इथं सगळे अजून शेक शेकुटी करत बसलेत. थंडी येतं. हे दीदीचं घराच्या समोरच असं हॉटेल आहे समोर. आणि दीदीच्या रूम मध्ये बाहेर अशी छान लाईट आहे. हा लिव्हिंग रूम आहे दीदी त्यांचा. इथं थिएटर रूम आहे. इथं थिएटर आहे आणि इथं बेडरूम आहे. तुम्हाला मी दाखवला. इथं मायरा बघा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दीदी. हॅपी बर्थडे टू यू. गॉड ब्लेस यू डिअर दीदी. हॅपी बर्थडे टू यू. भरपूर केक खात. हॅपी बर्थडे दीदी. गॉड ब्लेस यू. लिव्ह लॉंग. हां झालं झालं झालं. आता दीदीचा बर्थडे सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे आणि 12 वाजलेले. हे मायराचं तिचं ती तेच खात बसली. एवढं मोठं पीस. एकदम सासूरी एवढं मोठं पीस आणलं. फ्रेंड्स हे बघा, हिने गिफ्ट आणलेले गुड्डीने. काय गिफ्ट आणलं दीदीला? दीदीने गिफ्ट दिले त्यांना. आम्हाला चॉकलेट दिले दीदीने. हे बघा पर्क चॉकलेट सगळ्यांना. आणि तिथं काय का दीदी दुसरं? नाही बघा पर्क चॉकलेट सगळ्यांना देते इथे. आता मायरा मायराचं चॉकलेट आलं की लगेच मायरा उठली. बघा आता दीदीने गुड्डी दीदीने तिला गिफ्ट आणलं. या साईडला या. हा आशे अगा मायरा केक खाते. बघा अगा कसला भारी केक खाते. आता दीदी केक गिफ्ट उघडती. काय गुड्डीने आमचं गिफ्ट दिलंय तिला. आमचं गिफ्ट डिलिव्हरी झालं नाही अजून. तिला भेटलं नाही ते. आम्ही आधीच कधी ऑर्डर केलंय पण ते अजून झालं नाही. हे बघा दीदीने गिफ्ट दिली तिला. छान आहे ना दीदी? आवडली ना दीदीने तिला डायमंडची रिंग दिली आहे गुड्डीने. तर फ्रेंड्स आता वाजलेत 1:15 आणि आता सगळं बर्थडेचं सेलिब्रेशन वगैरे करून झालं. आणि आता शेकुटी वगैरे आता अजून चालू आहे बाहेर. आणि मी व्लॉग एंड करायला आलो इकडं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा विसरू नका. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय. मीट होता उद्या बघू काय, कारण की उद्या आम्हाला जायचं आहे घरी परत आळंदीला. आणि उद्या आम्ही संध्याकाळी 7 वगैरे निघू. तर उद्याचा दिवस काय ते पण मी तुम्हाला दाखवेल. ओके बाय बाय. एन्जॉय. गुड नाईट.